जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यात 142 जणांना म्युकर मायकोसिसची लागण झाली आहे। त्यात 18 रुग्ण नॉन कोविड आहेत। कोरोना न झालेल्या 18 जणांनाही म्युकर मायकोसिसची बाधा झाली आहे। म्युकर मायकोसिसमुळे नांदेड जिल्ह्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 60 रुग्ण बरे झाले आहेत। कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्टेरॉइडचा वापर केला जातो, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन म्युकर मायकोसिस अर्थात ब्लँक फंगसचे लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे। ज्या रुग्णांना जास्त शुगर आहे अशा रुग्णांनाही स्टेरॉइड दिल्या जाते, त्यामुळे अशा रुग्णांचीही रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन म्युकर मायकोसिसचा धोका वाढतो। शुगरचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णांना डोके दुखणे, डोळ्यातून पाणी येणे किंवा नाक सुजणे असे कुठलेही लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे। म्युकर मायकोसिसचा लवकर इलाज केल्यास रोग पूर्ण बरा होतो। जिल्ह्यामध्ये सर्व उपचार उपलब्ध आहेत असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितले। अद्यापर्यंत मागच्या 3-4 महिन्यापासून जेव्हा हा म्युकर मायकोसिस, ज्याला आपण मराठीमध्ये ब्लॅक फंगस असं आपण ज्याला म्हणतो, जवळपास आत्तापर्यंत आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि जवळपासचे जिल्हे त्याच्यामध्ये परभणी, हिंगोली, लातूर आणि बीडचे असे सगळे मिळून आपल्याकडे जवळपास आत्तापर्यंत 3 महिन्यामध्ये 142 पेशंट आपल्याकडे ॲडमिट होते। त्यातले जवळपास 124 जणांना कोविड होता आणि जवळपास 12-18 लोकांना कोविड नसताना सुद्धा त्यांना म्युकर झालेला आहे। कारण म्युकर मायकोसिस होण्याचे कारण मल्टिपल आहेत। कोरोनामध्ये होतो कारण त्याच्यामध्ये आपण स्टिरॉइड यूज करतो, त्याच्यामध्ये इम्युनिटी कमी होते आणि त्याचप्रकारे ज्यांना डायबिटीज आहे, जे स्टिरॉइडवर आहे, ज्यांना शुगर आहे, त्यांच्या लोकांना आपण होत असते। आणि या 142 पैकी जवळपास आपण 60 पेशंट डिस्चार्ज केले। काही नॉर्मल म्हणजे काहींना सिम्पटम कमी होते, त्यामध्ये औषध घेऊनच दुरुस्त झाले, काही लोकांना सर्जरी करावी लागली, काही लोकांना सर्जिकल डिब्रायमेंट करून आपण सोडलेलं आणि जवळपास 18 ते 20 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। कारण ते उशिराने आपल्या हॉस्पिटल इस्पितळामध्ये ॲडमिट झाल्यामुळे त्यांना आम्ही डॉक्टर प्रयत्न करूनसुद्धा आपण त्यांना वाचवू शकलो नाही। त्यामुळे सगळ्या जनतेला माझी एकच विनंती आहे की म्युकर मायकोसिस जे सिम्पटम्स आहे हे जनरली 3-4 प्रकारचे असतात, म्हणजे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणे, डोळ्यामधून पाणी येणे, नाकाजवळ सूज येणे, डोक्यामध्ये ठणठण दुखणे, हे ज्या सिम्पटम जर आले आणि सिम्पटम ज्याला येत आहे त्याला जर शुगर असेल, त्याची इम्युनिटी कमी असेल, त्यांनी बिलकुल या सिम्पटम्सला इग्नोर न करता तात्काळ दवाखान्यामध्ये या। कारण म्युकर मायकोसिस जरी सिरियस इलनेस आहे, परंतु हे लवकर जर ट्रीटमेंट दिलं तर बरं, ॲम्फोटेरिसिन बी नावाचं जे औषध आहे ते घेऊन आपण लवकर बरे होऊ शकतो। त्यामुळे कसल्याच प्रकारची तुम्ही इग्नोरन्स नका करू, कारण स्टार्टिंगला हेच झालं, लोकांनी ते लपवल्यामुळे त्यांची सिरियस वाढली आणि मृत्यू झाली। परंतु नंतर जेव्हा मी आयसी केलं आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही लोकांना जनजागृती केली, त्यामुळे आता लोकांना बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अवेअरनेस आले आणि आता पेशंट जे येत आहेत आमच्याकडे म्युकरचे ते अर्ली स्टेजमध्ये येतात, जेणेकरून आम्ही त्यांना 4 दिवस ठेवून त्यांना ॲम्फोटेरिसिन बी देऊन आम्ही त्यांना ट्रीटमेंट करून घरी पाठवतो। कोविड असणाऱ्यांना जास्त धोका आहे असंच म्हणावं लागेल का? कारण आपण याचं कोरिलेशन आहे की कोविड कोणाला होतो सिरियस, जो कोमॉर्बिड आहे, ज्याला शुगर आहे, ज्याला बीपी आहे, त्याला काही ना काही दुसऱ्या त्यांनाच कोविड होतो। आणि कोविडच्या ट्रीटमेंटमध्ये प्रायमरली आपण देतो मिथिल प्रेडनिसोलॉन, इट इज अ स्टिरॉइड आणि त्याच्यामुळे बॉडीची इम्युनिटी इन्फ्लेमेशन कमी होतं आणि त्यामुळे इज प्रिडिस्पोजेस टू फंगल इन्फेक्शन। कारण हे म्युकर काही हे माणसातून म्हणजे कम्युनिकेबल नाही आहे, प्रत्येक ॲटमॉस्फिअरमध्ये याचे म्युकरचे स्पोर्स असतात, परंतु ज्याच्या बॉडीमध्ये इम्युनिटी कमी झाली त्याच्यामध्ये ह्याचा ग्रोथ होतो आणि त्याला हा अफेक्ट करत असतो। मला सगळ्याला हे सांगायचं आहे की स्पेशली जे पेशंट इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे, डायबिटिक आहे, ज्यांनी कोविडमध्ये सिरियस होऊन बरे होऊन बाहेर आलेले, अशा लोकांनी आपल्या या जे मी सिम्पटम्स आता सांगितले आपल्याला 4-5, त्याला इग्नोर न करता तात्काळ तुम्ही दवाखान्यामध्ये या। आपल्याकडे GMC आपण एक स्पेशल वॉर्ड केलेला आहे, तिथे आपण ट्रीटमेंट करत आहोत सगळ्या पेशंटची। आणि त्याचप्रकारेच आपल्याकडे सगळे स्पेशलिस्ट ENT ऑप्थॅल्म सगळे डॉक्टरसुद्धा आहे आणि ॲम्फोटेरिसिन बी बऱ्यापैकी आपल्याकडे उपलब्ध आहे, कसल्याच प्रकारे शॉर्टेज नाही आहे। आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये औषध आपल्याला पेशंटच्या प्रपोर्शननी आपल्याला उपलब्ध करून देत आहे, त्यामुळे कसलीही घाबरण्याची गोष्ट नाही आहे। सगळे सर्जिकल आणि मेडिसिनल दोन्ही ट्रीटमेंट आपल्याकडे चांगल्या रीतीने होत आहेत।